नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? आय होप तुम्ही सर्वच सुखरूप सुरक्षित असाल. आपली पहिली घटक चाचणी झालेली आहे, फर्स्ट युनिट टेस्ट झालेली आहे, सर्वांनी छान पेपर सोडवले असतील, हो की नाही? चला आजपासून आपण परत अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आज आपण स्टँडर्ड 5th इंग्लिश मिडियमचा लेसन नंबर 11 इंधन बचत हा बघणार आहोत. आता धड्याला सुरुवात करायच्या अगोदर आपण इंधन म्हणजे काय, आता बचत आपल्याला माहिती आहे, बचत म्हणजे एखादी गोष्टी सेव्हिंग करणं, साठवणे, त्याला म्हणतात बचत करणे, किंवा आपण कमी प्रमाणात त्याचा वापर करणे, त्याला म्हणतात बचत करणे. इंधन, आता इंधन म्हणजे काय? पेट्रोल, दगडी, कोळसा या पदार्थांना काय म्हणतात? तर पेट्रोल, दगडी, कोळसा या पदार्थांना काय म्हणतात? इंधन असं म्हणतात. इंधन या शब्दाचा अर्थ काय? तर इंधन म्हणजेच जळणारा पदार्थ. जसं लाकूड, लाकूड हा इंधनामध्ये मिळतो, म्हणजे लाकूड, लाकडाचा उपयोग ज्वलनासाठी होतो, बरोबर आहे. गावाकडे बघा तुम्ही, गावाकडे स्वयंपाक वगैरे करण्यासाठी जे गॅस वगैरे पोचलेला नाही आहे, बरोबर, त्याला त्या ठिकाणी लाकडाचा उपयोग इंधन म्हणून होतो, बरोबर. त्याच्यानंतर गॅस, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये गॅस आहे. आपण सर्वांनी पेट्रोलियम गॅस म्हणजे LPG गॅस सिलेंडर पाहिलाच असेल, बरोबर. मग त्या गॅसचा उपयोग आपल्या स्वयंपाक करण्यासाठी होतो, म्हणजेच ह्याला इंधन असं म्हणतात. इंधन म्हणजेच काय? तर जळणारा पदार्थ. आता बघा, नैसर्गिक इंधन पदार्थांची नावे कोण करते? नैसर्गिक इंधन पदार्थ म्हणजे काय? निसर्गामधून आपल्याला कोणकोणते इंधन मिळाले आहे ते इंधन पदार्थांची नावं आपण सुरुवातीला अभ्यासू. सर्वात आधी म्हणजे लाकडं. निसर्गामधून आपल्याला लाकूड भेटतो आणि या लाकडाचा उपयोग इंधन म्हणून करण्यात येतो. दुसरं आहे रॉकेल, बरोबर. खाणी असतात, जसं सोन्याच्या खाणी असतात, कोळशाच्या खाणी असतात, तसेच डिझेल, पेट्रोल, रॉकेल ह्याच्या खाणी असतात, याच्यामधून आपल्याला रॉकेल भेटतं. हे रॉकेलला घासलेट देखील म्हणतात. मग या रॉकेलचा उपयोग देखील इंधनासाठी होतो. जे स्टोव आहे, स्टोवमध्ये रॉकेल वापरण्यात येतो, आहे की नाही? मग ते रॉकेल वापरून ते स्टोव पेटवण्यात येतो आणि त्याच्यावर मग स्वयंपाक करण्यात येतो. म्हणजे रॉकेल हा एक नैसर्गिक इंधनाचा प्रकार आहे. त्याचबरोबर पेट्रोलियम गॅस, हा गॅस सिलेंडर आपल्या सर्वांच्या घरी आहे, आपण पाहिलेलाच आहे. LPG लिक्विड पेट्रोलियम गॅस ज्याला म्हणतात, मग हा पेट्रोलियम गॅस हा देखील इंधनाचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर पेट्रोल गाड्या ज्या चालतात, बरोबर आहे, त्या कशावर चालतात? पेट्रोल, डिझेलवर चालतात. मग पेट्रोल, डिझेल हा इंधनाचा एक प्रकार आहे. शेण, आता गावाकडे आपण बघतो, गाईचं शेण, बैलाचं शेण, म्हशीचं शेण जे असतं, त्या शेणाच्या अशा गवऱ्या थापण्यात येतात आणि त्या गवऱ्या वाळून झाल्या की त्याचा इंधन म्हणून वापर करण्यात येतो. जसं लाकडाचा वापर जळण्यासाठी करतात, तसंच गाईच्या शेणाचा वापर देखील इंधनासाठी करण्यात येतो. त्याच्यानंतर सौर ऊर्जा. सौर म्हणजे सूर्य. सूर्यापासून जी ऊर्जा भेटते, बरोबर आहे, सूर्याच्या प्रकाशाने, सूर्याच्या ऊर्जेने देखील आपण सूर्याच्या ऊर्जेचा उपयोग देखील इंधन म्हणून करण्यात येतो. सूर्यप्रकाश, आता सूर्य हा कसा ज्वलनशील आहे, ऊर्जेचा स्रोत आहे, बरोबर आहे. मग या सूर्याच्या ऊर्जेमध्ये, सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण अन्न शिजवू शकतो, म्हणजे सूर्यप्रकाश हे देखील इंधनाचा एक साधन आहे. आता प्रस्तुत पाठ जो आपल्याला दिलेला आहे, पेज नंबर तुमचा आहे 16, हां, इंधन बचत. आता ह्या पाठाचं आपण बघू, आपण पाठाचा परिचय करून घेऊ की या पाठामध्ये काय आहे. ह्या पाठामध्ये इंधन व इंधन बचत या विषयावर संवाद दिलेला आहे. आता संवाद म्हणजे काय? कन्व्हर्सेशन. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकाशी बोलतात, त्याला आपण कन्व्हर्सेशन्स म्हणजे संवाद असं म्हणतो. ते एकमेकांशी संवाद साधत असतात. आता ह्या पाठामध्ये दिनू व फातिमा, दिनू नावाचा एक मुलगा आहे आणि त्याची एक क्लासमेट म्हणजे वर्गमैत्रीण आहे फातिमा, या दोघांमध्ये संवाद साधलेला आहे. आणि या दोघांमध्ये संवाद कशावर साधला आहे? तर इंधन बचत कशा प्रकारे करता येईल ते ह्या पाठामध्ये त्यांनी संवादातून आपल्याला सांगितलेलं आहे. पाठाच्या माध्यमातून नैसर्गिक इंधन म्हणजे काय, या इंधनाचा वापर जपून कशा प्रकारे करावा व या इंधनाचा उपयोग कोठे करतात ते या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पाठामधली मेन पात्र कोणती आहेत? दिनू आणि त्याची वर्गमैत्रीण फातिमा. पाठाला आपण सुरुवात करू. दिनूची आई आजारी होती. तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता.
दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलवले. आता बघा, दिनू नावाचा जो मुलगा आहे त्याची आई आजारी होती आणि आई आजारी असल्यामुळे तो स्वयंपाकघरामध्ये आईसाठी चहा करत होता. स्वयंपाकघर म्हणजेच काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये किचन म्हणतो, बरोबर. मग तो किचनमध्ये स्वयंपाकघरात त्याच्या आईसाठी चहा करत होता. तेवढ्यात त्याच्या घराच्या दाराची बेल वाजते आणि तो दार उघडतो तर त्याच्या घरी कोण आलेले असतात, त्याची वर्गमैत्रीण क्लासमेट फातिमा आलेली असते. तो तिला आत बोलवतो. आता या दोघांमध्ये संवाद चालू होतो, बोलणं चालू होतं. दिनू काय म्हणतो, फातिमा ये बस. फातिमा म्हणते, दिनू तू काय करतोस? दिनू म्हणतो, आईसाठी चहा करतोय, तुझ्यासाठी हे करू का? फातिमा हसत हसत म्हणते, नको मी चहा घेत नाही. काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? आता दोघांमध्ये काय संवाद चालू आहे बघा. दिनू काय म्हणतो, फातिमा आत ये बस, मी आईसाठी चहा कर. आता फातिमा त्याला विचारते, काय करतोय तू? तर तो म्हणतो, मी आईसाठी चहा करतोय, तुझ्यासाठी पण करू का? तर फातिमा काय म्हणते, नको मला नको चहा, पण मी चहा घेत नाही. पण काय रे, तुला आईसाठी चहा करतोय म्हणजे एक कप तू चहा करतोय. एक कप चहा करण्यासाठी त्याला आपल्या चित्रात दिसते बघा, केवढं मोठं पातेलं त्याने गॅसवर ठेवलेलं आहे. तर ती त्याला हसत विचारते, अरे एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं तू गॅसवर ठेवलेलं आहे. तर दिनू काय म्हणतो, त्यात काय बिघडलं? फातिमा म्हणते, अरे छोटं पातेलं घेतलं असतंच तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू काय म्हणतो, हे माझ्या लक्षातच आलं नाही. आता ती फातिमा त्याला काय म्हणते, अरे जर तू छोटं पातेलं, तू एक कप चहाच करायचा होता ना, मग तू एक कप चहा एवढं छोटं पातेलं घ्यायचं म्हणजे तुझं पाणी लवकर उकळलं असतं. एवढं मोठं तू पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक कपच तू पाणी टाकलं आहे म्हटल्यानंतर ते पातेलं उकळायला, ते पाणी गरम व्हायला किती वेळ लागेल? मग ह्यामध्ये इंधन पण वाया जातं, गॅस तुझा वाया जातो आहे, गॅस म्हणजेच इंधन वाया जातो आहे, हो की नाही? मग दिनू म्हणतो, अरे देवा माझ्या तर हे लक्षातच नाही आलं. फातिमा काय म्हणते, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो इंधनाची म्हणजे गॅसची बचत ही झाली असती, समजलं? दिनू म्हणतो, समजलं समजलं, आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि तो आईला नेऊन दिला. आता फातिमाने त्याला सांगितलं, अरे तू एक कप चहासाठी छोटं पातेलं घेतलं असतं तर तुझा चहासुद्धा लवकर झाला असता आणि तुझ्या गॅसची बचतही झाली असती, इंधनाची बचतही झाली असती. मग दिनू काय म्हणतो, समजलं, आता माझ्या लक्षात आलं, यापुढे मी लक्ष ठेवीन, नेहमी गॅसचा इंधनाचा जपून वापर करीन. आणि मग तो दिनू चहा कपात ओततो आणि आईला नेऊन देतो. अशा प्रकारे त्या दोघांमधला संवाद इथेच संपत आहे. म्हणजेच आपल्या या संवादातून त्यांनी काय सांगितलं आहे, इंधनाची बचत करायचं सांगितलं आहे. म्हणजेच एवढं मोठं पातेलं, एक कप चहासाठी एवढं मोठं पातेलं जर त्याने दिनूने ठेवलं म्हणजे त्याचा गॅस वाया गेला, वेळ वाया गेला, बरोबर आहे, दोन्ही गोष्टींचं नुकसान झालं. तेच जर त्यांनी छोटं पातेलं ठेवलं असतं त्याचा वेळ देखील वाचला असता आणि त्याचा गॅस म्हणजेच इंधन देखील वाचलं असतं. म्हणून आपण देखील योग्य विजेचा वापर, इंधनाचा वापर योग्य आणि जपून केला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला लाईटीची गरज नसेल, फॅनची गरज नसेल, घराच्या बाहेर आपण पडताना नेहमी फॅन लाईट बंद आहेत की नाहीत ते व्यवस्थित चेक करूनच बाहेर पडलं पाहिजे. तसंच नेहमी गॅसवर कुठलाही पदार्थ शिजवताना तो जर आपण प्रेशर कुकरमध्ये शिजवला तर आपलं अन्न लवकर शिजतं आणि गॅसही आपल्याला कमी लागतो. म्हणजे अशा प्रकारे आपण गॅसची बचत करतो, अशा प्रकारे आपण विजेची बचत करू शकतो. हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, कारण की ह्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत ह्या खूप कमी प्रमाणात आहेत आणि ह्यातला आपल्याला खर्च देखील जास्त आहे आणि आपण जर ह्याचा वापर जर जपून केला